सहकारी बँक मुख्य जी शाखा आहे त्या शाखेला माझ्या माहितीप्रमाणे 7:07 आज अचानकपणे लागली आणि मग त्याचा फोन मला आमचा बँकेचा कर्मचारी बोलले आणि ईआर ऑफिसचा अल्ताब म्हणून त्याचा फोन आला. फोन आल्यानंतर मी तातडीने झाल्यानंतर पाहिलं आणि मग ताबडतोब पाहिल्यानंतर जी काही महानगरपालिकेची अग्निशामक गाडी बोलवली होती परंतु एका अग्निशामक गाडीने काही ती कंट्रोलमध्ये येण्याला वाटत नव्हतं म्हणून लगेचच MIDCला शहराचे आमदार संग्रामजी जगताप यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं का ताबडतोब MIDCतून जे काय अग्निशामच्या गाड्या असतील ते ताबडतोब पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यांनी लगेचच तातडीने अग्निशामची ज्या काही MIDCच्या गाड्या होत्या ते पाठवल्या आणि त्यामुळे ह्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कंट्रोल येण्याचं काम झालंय. परंतु एक गोष्ट बरं झालं, जी काही आता आपण शेतकऱ्याची बँक म्हणतो त्या आज वर्षानुवर्षापासून सगळं शेतकऱ्याचं जे काही रेकॉर्ड असेल खातं असेल या बँकेमध्ये प्रत्यक्षात आज सगळं जमा झालेलं होतं आणि त्याच रेकॉर्ड रूमला आग लागण्याचं काम झालं. मात्र आग कशी लागली, कशाने लागली, कशामुळे लागली याची मला असं वाटतं सखोल चौकशी केली जाईल आणि जर कदाचित तुम्हाला सांगतो का याच्यामध्ये कोणी दोषी सापडले त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कार्य करण्याचं काम निश्चितपणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली जाईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. तर तिची वसुली 31 मार्चपर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू होते आणि 10 वाजेपर्यंत 31 मार्चला मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनीसुद्धा ही वसुली देण्याचं काम झालेलं आहे आणि प्रत्यक्ष आज खरं वास्तविक पाहता ही आग मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. त्यामुळं आता थोडंसं याच्याबद्दल थोडं संशय वाटतोय परंतु ज्या त्याचा तपास होईल आणि तपासामध्ये नेमकं काय घडतंय काय होतंय त्यानंतर ह्याची सगळी माहिती आपल्याला देण्याचं काम केलं.